नमस्कार, मी अभिषेक भरगुडे. इतिहासाच्या वाटेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मी सध्या जिथे उभा आहे तिथे एक तुम्हाला बुरुज दिसेल. तो आता एकच बुरुज राहिलेला आहे, कारण की हा शिरवळ प्रांत आहे. शिरवळ प्रांतामध्ये पहिला शुभान मंगल वगैरे किल्ला होता. त्याप्रमाणे आता तुम्ही मागच्या बाजूला जेव्हा बघताल तेव्हा हा तटबंदीचा विभाग आहे, आणि त्याच्या बागेला सगळे तुम्हाला शहराचे वास्तू वगैरे दिसतील. शहर वाढलेलं आहे, तर तुम्ही इथं येताना तुम्हाला जास्त तुम्हाला कळणार नाही. आम्ही येताना इथून आलेलो, तर आम्ही जिथे आता उभा आहोत तो सगळा किल्ल्याचा विभाग आहे. हा सगळा पटांग किल्ल्याचाच आहे, पण आता आम्हाला फक्त सध्या आता हा एकच बुरुज राहिलेला आहे शुभान मंगल किल्ल्याचा. सुभान मंगल किल्ला सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावात नीरा नदीच्या काठावर बांधले आहे. शिरवळचे चित्रबेट नावाचे टेकाड होते, तेथेच शिरवळचा सुभान मंगल नाव देऊन निजामशहाच्या आज्ञेचे पालन करून निजामशाहीच्या आदिल खान नावाच्या सरदाराने सुभान मंगल किल्ल्याचे बांधकाम इ.स. 1470 चालू केले. परंतु या किल्ल्याचे बांधकाम तब्बल 45 वर्षाने इ.स. 1515 ते पूर्ण झाले. बुईकोट किल्ला चिवट मातीच्या पांढऱ्या दगडगोट्यात बांधकाम केले, त्यामध्ये महाद्वार, बुरुज, जंबुऱ्या, दिंडी दरवाजा, लोखंडी अडसर, देवड्या, खंदक अशी मांडणी करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुभान मंगल बुईकोट किल्ल्यावर फतेहखानाचा सरदार बाळाजी हैबतराव यावर आक्रमण करण्याचे ठरवले. त्यासाठी कावजी नावाच्या सरदाराची निवड करून त्याच्याबरोबर गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, भिकाजी चोर, भैरोजी चोर, बाजी पासलकर, कावजी मल्हार अशी सैनिक तुकडी तयार करून दिनांक 8 ऑगस्ट 1648 रोजी पहाटे पुरंदरवरून रवाना झाला. हा किल्ला बुईकोट असल्याकारणाने सैन्य सहज आत घुसले व फतेहखानाच्या सरदाराचे असलेले सैन्य मारले गेले. यात आपले 192 मावळे धारातर्ती पडले आणि हिंदवी स्वराज्याचा श्रीगणेशा या छोटे खानी ती भगवा फडकून केला. सध्या इथे आता चौकणी पिंड वगैरे आहे. इथे इथून पुढे आल्यानंतर ह्या दोन्ही विरगळ आहेत, यातल्या अर्धी विरगळ आता खाली गेल्यामुळे फक्त इथे तुम्हाला शॉप आता कलश दिसेल, इथे शिवपिंडा दिसेल. शिवाजी ही पण तशीच विरगळ आहे, वरती कलश आहे, खाली शिवपिंड आहे, आणि दोन एक बाकी अर्धी विरगळ खाली गेल्यामुळे ही विरगळ नेमकी काय दर्शवत आहे ते कळता येत नाही. पण हे विरगळ एखाद्या वीरगती प्राप्त झाल्यानंतर विरगळ बनवण्याची पद्धत होती, त्याप्रमाणे ही दोन विरगळ आहेत. ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या शिरवळ व सुभान मंगळ किल्ला ऊन वारा पाऊस यांचे नैसर्गिक अहवाल झेलून ही ऐतिहासिक वास्तू आपल्या स्वतःचे अस्तित्व टिकून उभा आहे.
आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट्स करायला विसरू नका, तसेच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.